नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज सतरा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळकगडामुळे पाणलोटात तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदारा धरण रविवारी सकाळी तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरले आहे रविवारी सकाळी धरणात दहा हजार चारशे एक्क्याऐंशी दस लक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून येणारे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे स्पेलवेमधून दोन हजार चारशे छत्तीस क्युसेक आणि विद्युत गृह क्रमांक एकमधून आठशे बत्तीस असा एकूण तीन हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक विसर्ग आहे त्यामुळे निळबंडे धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे हे धरणही दोन तीन दिवसात भरण्याची शक्यता असून धरणाने पंच्याहत्तर टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता मुळा पानलोटातही धुवाधार पाऊस सुरू आहे काल सायंकाळी धरण सत्तर टक्के भरले होते पाऊस सुरू असून येणारी आवक पाहता हे धरण आज पंच्याहत्तर टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे जायकवाडी धरण आज पासष्ट टक्के भरण्याची शक्यता आहे धरणातील उपयुक्त जलसाठा पासष्ट टक्के होत असल्याने या धरणासाठी नगर नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ यंदा येणार नाही पाऊस सुरू असल्याने वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत दरम्यान चोवीस तासात धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात एक हजार एकशे सत्तर दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले हो हे पाणी एक टी एम सीहून अधिक आहे दारणातून सोळा हजार दोनशे बत्तीस क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता हे पाणी खाली नांद्रू मंधवेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने काल सकाळी सहा वाजता गोदावरीतील विसर्ग एकोणीस हजार चारशे नव्वद क्युसेक होता गंगापूर धरण सत्याहत्तर टक्के भरले आहे कुकडी धरण समूहातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक झाला आहे डिंबे धरणातील पाणीसाठा सत्तर टक्के तर वडस धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी टक्के होता माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणातही आवक सुरू आहे कोड धरणातील पाणीही वाढत आहे धरणात त्रेसष्ट टक्के पाणीसाठा झाला आहे करोनामुळे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नगर येथे सांगितले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे झाला अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी दोघांनी हे कृत्य के केले महिलेच्या तक्रारीवरून पळवेखुर्द येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे रविवारी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात तीनशे चोपन्न कोरोना बाधित वाढले जिल्ह्यात दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान कोरोनामुळे आणखी पाच जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या एकशे अठ्ठावन्न झाली आहे जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला एकूण बाधितांचा आकडा तेरा हजार दोनशे वर पोहोचला श्रीरामपूर शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा कोरोनामुळे नगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला दोन दिवसात अठरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या पाचशे दोन झाली तर बळींची संख्या बारावर पोहोचली आहे जनता कर्फ्यूची मुदत संपल्याने नेवासा येथील व्यापाऱ्यांनी ने सोमवारपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत नियमांचे पालन करत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राह दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार